हरि ओम श्रीराम अंगज्ञ। मी स्वरूपा वीरा कापले। मी कामोटे उपासना केंद्रात 2007 पासून बापू परिवारासाठी परिवारात आहे। बापूंकडे बापू परिवारात आल्यापासून मला खूप छोटे मोठे अनुभव आले। त्यातील एक माझा 2020 मधला अनुभव सांगते। 2018 पासून माझ्या मणक्यात गॅप असल्यामुळं एक डावा पाय खूप दुखायचा। अशी 2 वर्ष गेले आणि करोनाच्या काळात आम्ही गावी गेलो। गावी गेल्यानंतर मुंबईला माझे त्या पायासाठी खूप उपचार चालू झाले होते, पण तेवढा काही बरा नव्हता। आणि मी गावाला गेल्यानंतर गावच्या हॉस्पिटलमध्ये एका मला जाण्याची बुद्धी सुचली, ती बापूनीच सुचवली असे मी समजते। तिथं गेल्यानंतर मला डॉक्टरांनी सांगितलं, तुमच्या पोटाची सोनोग्राफी करावी लागेल, कारण मला पोटाचा त्रास वगैरे कधीच काहीच झालं नव्हतं। आणि पोटाची सोनोग्राफी का सांगितली हे कळत नव्हतं। सोनोग्राफी केल्यानंतर असं समजलं की त्या माझ्या गर्भाशयात एक मोठी गाठ आहे। गाठ आहे हे कळल्यावर मला खूप धक्का बसला। मी बापूंची मनोमन प्रार्थना केली, बापू ह्यातून मला व्यवस्थित बाहेर काढा। संकटात सापडल्यावर आपल्याला बापूंचं जास्तच आपण पठन चालू करतो, आणि तसंच माझ्या बाबतीत झालं। मी त्या दिवसापासून विविध उपासना आणि बापूंच्या उपासना सर्व पठण जास्तच चालू केलं। आणि डॉक्टरने सांगितलं, तुम्ही 2 दिवसात ॲडमिट व्हा आणि तुमची गाठ काढावी लागेल। मी मोठ्या हॉस्पिटलला ॲडमिटसाठी गेले, पण 4-5 दिवस झाले तरी माझं डॉक्टरांनी ऑपरेशनची तारीखच देत नव्हते। ते ट्रस्टीचं हॉस्पिटल होतं, तरीसुद्धा ते डॉक्टर चालढकल करत होते। 4-5 दिवस असेच मी पडून होते, पण त्या 4-5 दिवसात मी बापूंचं सकाळ संध्याकाळ उपासना करून, बापू यातून मला मार्ग दाखवा, कारण करोनाच्या काळात माझ्या मिस्टरांची नोकरी गेली, मुलगा MBA झाला तरी पण त्याला नोकरी नव्हती, कारण त्यावेळेला करोनाचा काळ होता। आणि डॉक्टरांनी सांगितलं 50,000 रुपये भरा तरच तुमचं ऑपरेशन होईल। आणि असे त्यांनी 4-5 दिवस काढले, पण आम्हाला काय कळत नव्हतं, कारण ते अशक्य होतं, कारण 50,000 रुपये लगेच आणायचे कुठून। बापूनं सांगितलं, बापू ह्यातून मला मार्ग दाखवा। आणि खरोखरच बापूने माझी प्रार्थना ऐकली। आणि असेच एक दिवस माझ्याच बेडवर, आता बापूने अशक्यचं शक्य कसं मला करून दाखवलं ते मी सांगते। माझ्याच बाजूला एका बेडवर एक अशी अशिक्षित बाई पेशंट म्हणूनच होती, माझ्याबरोबरच होती, पण 4-5 दिवस ती काही बोलली नाही। त्याच त्या बाईच्या रूपातच मला बापू आठवायला लागले। ती बाई बोलली, अहो तुम्हाला तुमच्या ऑपरेशनची तारीख कीच सांगत का नाही डॉक्टर? मी बोलले, मला 50,000 रुपये भरायला सांगितले। ती बोले, एक काम करा, ती फाईल घ्या तुमची, आणि मी सांगते त्या मोठ्या अधिकारी बाईला जाऊन माझं नाव सांगा। आणि माझे मिस्टर गेले, फाईल घेतली, नर्स त्यांनी फाईल लगेच दिली। त्यांनी पण काहीच न विचारलं नाही की फाईल कशासाठी पाहिजे। फाईल काढून दिली, फाईल घेऊन माझे मिस्टर त्या मोठ्या बाई अधिकारी बाईकडे गेले। त्यांनी फक्त एक सही आणायला सांगितली। सही आणल्यावर लगेच डॉक्टरांची गडबड उडाली, कारण मोठ्या अधिकारी बाईचा त्यांना फोन आला आणि माझं 5,000 रुपयात ऑपरेशन झालं। फक्त 5,000 रुपये भरले, आणि 5,000 रुपये भरून लगेच दुसऱ्या दिवशीची तारीख मला सकाळी मिळाली। आणि माझा प्रेशर वगैरे खूप वाढायचा, तरीसुद्धा त्यातून मला बापूने ऑपरेशन माझं व्यवस्थित बाहेर काढलं। मला त्यातूनसुद्धा गाठ पण नॉर्मल निघाली, आणि सर्व 5,000रुपयात मी बरोबर 5,000 रुपयेच खर्च होऊन मी पूर्णपणे बाहेर आले। आणि त्यानंतर लगेच माझ्या मुलाला पण नोकरी मिळाली, आणि सर्व माझं कुटुंब व्यवस्थित बापूंच्या कृपेने सुखी समाधानी आनंदी आहे। हरि ओम, मी बापूंचे खरोखरच मनोमन ऋणी आहे। हरि ओम श्रीराम अंमज्ञ नाथ सवित।